जुन्नरचे मोगल ठाणेदार अगदी बेफिकीर होते. खटल्यावर पडल्या पडल्या हुक्काफुकीत कडक पहारा करणारे हे बहादर आता शिवाजीराजाला भ्यायला तयारच नव्हते. मोगलांचा हा ढिला कारभार हेरांनी हेरला आणि त्या काळोख्या रात्री महाराज आपल्या शिलेदारांसह जुन्नरपाशी येऊन धडकले. महाराजांनी आपल्याबरोबर जरूर ते सर्व साहित्य आणले होते. जुन्नरच्या ठाण्याभोवती उंच तटबंदी होती. तटाचे दरवाजे बंद होते. यापेक्षा जास्त काळजी घेणे म्हणजे बावळटपणा आहे हे ओळखून मोगल मंडळी झोपली होती. महाराज निघाले. महाराजांच्या मागून उंदराप्रमाणे तुरुतुरु त्यांचे मावळेही चालले होते. महाराजांसह तलवारी उपसून ही वानरे तटावरून कोटात उतरली. खजिना पागात दारुगोळा हत्यारे कापड चोपड वगैरे कुठे कुठे काय काय आहे याची खडानखडा माहिती आधीच जमा केलेली होती. असे माहितगार हे नेहमी त्यांच्या बरोबर असतच. महाराजांनी इशारत करताच सारे मावळे भराभर ठाण्यात घुसले. कोणी हत्याराच्या ठाण्यात, कोणी खजिन्याच्या खोलीत, कोणी दारुगोळ्याकडे धावले. बाहेरचे मावळे आत आले. मोगल खडबडून जागे झाले. कापाकापी सुरू झाली आणि आरडाओरडा माजला. मराठ्यांनी जे दिसेल ते उचलून बाहेर पळावयास सुरुवात केली. 700 जातवान घोडा पागेत ठाणबंद होता. सगळे घोडे उंदरांनी पळवले. मोगल फक्त मरत होते. सगळा खजिना बाहेर पडला. कापडाची ठाणी, हत्यारे, हिऱ्या, मोत्याच्या संदुका भराभरा पळविल्या जात होत्या. अगदी घाई चालली होती. झटपट सारे ठाणे स्वच्छ झाले. जखमी मोगल फक्त विवळत पडले होते. बाकी सर्व प्रेते सारी लूट घोड्यावर लादून ही मावळे वानरधाड जशी गुपचूप आली तशीच गुपचूप पसार झाली. गाफिल का जो माल है व अकलमंद का खुराक है. काही तासांपूर्वी जुन्नरच्या ठाण्यात लाखो रुपयांची दौलत होती आणि आता अगदी रिकामे. फक्त मौल्यवान शांतता शिल्लक होती. दिनांक 33 एप्रिल 1657 औरंगजेबाने महाराजांना ते प्रेमाचे पत्र पाठवून फक्त 7 दिवस झाले होते. महाराज हे लूट घेऊन स्वराज्यात आले. स्वराज्यात म्हणजे 15 कोसावरील चाकणला. असाच धुमाकूळ मोगलांच्या आसपासच्या भागातही त्यांनी घातला. जुन्नरला 10.5 लाख रुपये हिरे, मोती, कापड, साबून, सुमान शिवाय 700 घोडे महाराजांना मिळाले. ही सर्व लूट चालू असतानाच मीनाजी भोसले नावाचा महाराजांचा साथी मोगलांच्या श्रीगोंद्यावरून चालून गेला होता. त्यानेही थोडीफार मिळकत केली. महाराजांचे लक्ष संसारात थोडेसे बाकीचे स्वराज्याच्या धावपळीत. महाराजांनी आपली स्वारांची टोळी घेतली आणि ते मोगलांच्या अहमदनगरकडे दौडले. ही आमंत्रणे हेर घेऊन येत नगरचा दिमाग अजून कायम होता. गेली 57 वर्षे नगर किल्ल्यात मोगलाचे ठाणे होते. नौसीर खान नावाचा मोगल सरदार किल्ल्यात होता. फौजही खूप होती. महाराज फारच मोठे धाडस करीत होते. पण तसे पाहिले तर फारसे मोठेही नव्हते. कारण नाहीच डाव साधला तर पळून जायचे हे आधीच ठरलेले असे. महाराज अहमदनगर जवळ शहराजवळ आले. किल्ला आणि शहर यात 1.5 कोसाचे अंतर होते. मावळ्यासह महाराज त्या शाही शहरात घुसले. पण तेवढ्यात नौसीर खान फौजेसह आला. महाराजांना लूट फारशी मिळाली नाही. लढाई करीत बसणे हा महाराजांचा हेतू नव्हता. मिळाली तेवढी लूट घेतली व महाराज वळले. पण खान आलाच. चकमक सुरू झाली. मावळे काही पडले, काही जखमी झाले. तरीही महाराजांनी खानाला माघारा रेटले आणि पुण्याकडे ते पसार झाले. आणि महाराजांचा उद्योग औरंगजेबास समजला असा चिडला भयंकर की सांगता सोय नाही. त्याने मुल्तफत खानास ताबडतोब जुन्नरकडे रवाना केले. मुल्तफत खान जुन्नरला पोहोचला तेव्हा तेथे महाराज थांबलेले होते. थोडेच औरंगजेबाला गोड गोड आश्वासने त्याने मागितली नसतानाही देऊन महाराजांनी त्यांना चांगलेच फसवले होते. औरंगजेबाने करतल खानास जुन्नरच्या बंदोबस्ताकरिता व हौशेदर खान, रायकरण सिंह, रायसिंह, शायस्त खान, अब्दुल मुनीम वगैरे सरदारांसह सरहद्दीवर रवाना केले व त्यांना अत्यंत कडक लेखी हुकूम दिले. त्याचा थोडक्यात मराठी तुर्जमा असा. शिवाजीच्या मुलखातील गावे जमीनदोस्त करा. लोकांच्या कत्तली उडवा. दयामाया बिलकुल दाखवू नका. त्यांचे सर्वस्व लुटून आणा. पुणे आणि चाकण ही शिवाजींची ठाणे धुळीस मिळवा. आपल्या मुलखातील जे कोणी शिवाजी सामील असतील त्यांचे सरसहा मुंडकी उडवा. या हुकमावरून औरंगजेब किती चिडला होता याची कल्पना येते.